सीन वॉज लव्ह मेकिंग विथ मोहन काका. आता तुम्हीच ठरवा की हा लव्ह सीन होता की होता इंटिमेट सीन, ज्याने झाली माझी भूमिका विन. हो, मी आज सांगणार आहे रान बाजार मध्ये कॉल गर्लची भूमिका साकारणाऱ्या तेजस्विनी पंडित हिच्या वाक्यामागे नक्की दडलंय काय त्याच्याविषयी. पण हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मराठी रिव्ह्यू चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. तर तेजस्विनी पंडित म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन वेगवेगळी टोकं येतात. रान बाजार मध्ये जशी प्राजक्ताने आपली इमेज मोडली तशीच तेजस्विनीनेही आपली इमेज मोडताना आणि नव्या नव्या भूमिका साकारताना दिसली. अनाथांची माय सिंधुताईचा रोल असू द्या किंवा मग समांतर मधील एक उच्च शिक्षित गृहिणी असू द्या किंवा आताची रान बाजार मधील कॉल गर्ल असू द्या, प्रत्येक वेळी नव्या अंदाजात ती दिसली. तर रान बाजार मध्ये दिग्गज अभिनेते श्री मोहन जोशी सर हे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका साकारताना दिसले आणि त्यांच्या सोबत एका बेड सीन मध्ये दिसली ती तेजस्विनी पंडित. आता तेजस्विनी स्वतः म्हणते की हा सीन करताना मला स्वतःला खूप अवघड गेलं, कारण जोशी सर यांनी मला लहानपणी अगदी कडेवर उचलून घेतलं आहे. म्हणजे मोहन जोशी काका यांनी मला अगदी माझा जन्म झाल्यापासून मला असं कडेवर वगैरे घेतलेलं आहे. पण शेवटी हा सीन आम्ही केलाच, कारण आमचे डिरेक्टर अभिजित पानसे यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने हाताळलं. की ते खूप गमतीदार आहे, मला ते फार आवडतं. रिझल्ट म्हणजे त्यांना जो रिझल्ट ऑन स्क्रीन अपेक्षित आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने काढून घेत. पण जो सीन मी केला तो लव्ह सीन होता की होता इंटिमेट सीन हे तुम्हीच ठरवा, असं तेजस्विनी आपल्या प्रेक्षकांना म्हणते. माझं त्यांच्यावर एक लव्ह मेकिंग नाही म्हणणार मी, पण एक डिफिकल्ट शॉट होता. इट वॉज ती मी ऑकवर्ड सेट ऑकवर्ड. तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला तेजस्विनीच्या मनात तो सीन करते वेळी नक्की काय झालं होतं त्या मागची मनस्थिती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्हाला सेलिब्रिटीज, चित्रपट व वेब सिरीज यांच्या विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.